उपवास म्हटलं की समोर येते ती साबुदाण्याची खिचडी, पण सारखी सारखी खिचडी खाऊन कंटाळा तर येतोच. चला तर मग आज मी तुम्हाला उपवासाची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे, आणि ती म्हणजे रताळ्याची कचोरी. व्हिडिओ पाहतच साहित्य पण लिहून घ्या. इथे मी बाजारातून छान अशी रताळी आणली, ती स्वच्छ धुवून कुकरला आपण त्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपण कचोरीच्या आतलं सारण तयार करूया. त्यासाठी कढईमध्ये मी साजूक तूप घेतलंय, त्यात थोडं जिरं टाकून ते छान परतवून घ्यायचं. मग त्यात बारीक केलेल्या मिरच्या घालून पुन्हा परतवून घ्यायचं. इथे मी काजूचे थोडे तुकडे घेतलेत, ते घालून पुन्हा आपण सगळं छान परतवून घ्यायचं. मग त्यात ओलं खोबरं घालूया, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर घालून सर्व साहित्य छानपैकी एकत्र करून घेऊया. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. असं आपलं कचोरीमधलं सारण तयार झालंय. आता उकडलेले रताळे घेऊया, त्याची सालं काढून ते छान किसून घेऊया. चवीनुसार मीठ आणि त्यात जितकं मावेल इतकं राजगिऱ्याचं पीठ टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत. आता तेलाचा हात घेऊन त्या पिठामधला एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्या पिठाची आपण एक पारी तयार करूया. आता आपण त्यात तयार केलेलं सारण आहे ते 1 चमचा भरून त्याला कचोरीच्या आकाराचा गोळा तयार करूया. असे आपण सर्व गोळे तयार करून घ्यायचे. इथे आपल्याला थोडं साबुदाण्याचं पीठ लागणार आहे, हे मी घरीच तयार केलेलं आहे. गॅसवर कढईमध्ये तेल पण छान तापलंय. आता एक एक कचोरी घ्यायची आणि ती साबुदाण्याच्या पिठामध्ये सगळीकडून व्यवस्थित घोळून तेलात सोडायची आणि कचोरी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. अशा छान उपवासाच्या कचोऱ्या तयार केलेल्या आहेत. आपण बाहेरून थोड्या कुरकुरीत आणि आतून एकदम लुसलुशीत होतात. अशाच गरम गरम कचोऱ्या दह्यासोबत खाऊन बघा, छान लागतात. रेसिपी आवडली तर कमेंट करा आणि कशा झाल्यात त्या मला नक्की सांगा. कमेंट पाहून आम्हालाही छान वाटतं. आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी स्मिताज गॅली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.